पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांनी आपलं आयुष्य एक तरुणांना प्रेरणास्थान तयार केलेलं आहे अशा प्रकारचे यशस्वी उद्योजक उत्तम राजकारणी खरं तर राजकारणी त्यांना उत्तम म्हणता येणार नाही ना कारण सरळ मार्गाचं सध्या राजकारण राहिलेलं नाही सरळ स्वभाव जे काय असेल ते रोखोक यामुळं बऱ्याच त्रासालाही त्यांना सामोरं जावं लागले परंतु पुरंदरच्या जनतेने ज्यांना ती पाच वर्षे दिली विधानसभेची त्या ते संधीचं त्यांनी खऱ्या अर्थानं सोनं केलेलं आहे हा आपला हडपसर पंढरपूर जो चार पदरी मार्ग आहे त्याचं शंभर टक्के श्रेय हे माझे आमदार अशोक भाऊ टेकवडे यांना जातं त्यांच्या काळात झालेली अतिवृष्टी असो त्यांच्या काळात पडलेला दुष्काळ असो त्या दोन्ही चं संधीत रूपांतर त्यांनी केलं सुदैवानं अजित पवार यांचा त्यांच्यावर वरदास्त होता त्यामुळं कुठलंही प्रकरण प्रपोजल मांडायचा आणि त्याचा जा पाठपुरावा करायचा मी स्वतः या अनेक घटनांचा साक्षीदार आहे विशेषतः मला आवर्जून पुरंदरचा स्वाभिमान असणारं पुरंदरचा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांचं जन, जन्मस्थळ अनेक कायदेशीर पळवाटा शोधून त्यांनी त्या रस्त्याचं डांबरीकरण केलं त्यावेळेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ साहेब खरं तर ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय व्यक्तिमत्व परंतु सहसा त्यांच्या पुढं जाऊन बेकायदेशीर कामं हो, किंवा कामचा हा काम कराच असा अट्टास कोण करत नव्हतं परंतु पुरंदरच्या आमदारांनी मात्र आपला अट्टास पूर्ण केला आणि पुरंदरचा किल्ल्याचा रस्ता हा तातडीनं पूर्ण केला डांबरीकरण केला प्रश्न कुठलाही असो तो कसा सोडवायचा कायदेशीर मार्ग काय आहेत विशेषतः प्रशासनानं त्यांना फार खंबीर साथ दिली नवीन आमदाराला ना खरं तर पाच वर्ष चाचपडत चाचपडत कशी निघून जातात ते कळत नाही परंतु प्रशासकीय कामाचा विशेषतः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक चेअरमनपद निवड मंडळाचं संचालकपद चेअरमनपद ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव रात्रंदिवस रस्त्यावर स्वतः वाहन चालवल्यामुळं त्यांना हा प्रदीर्घ अनुभवाचा त्यांना या पुरंदरच्या जनतेला फायदा करून देता आलेला आहे रात्री बारा एक दोनपर्यंत हा माणूस जनतेत राहिला आणि त्याचा निश्चितच पुरंदरच्या जनतेला फायदा झालेला आहे अशा या कार्यकर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे काही पुरंदरमधील काही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे फार मर्यादित स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्यांनी कार्यक्रमच रद्द केलेले आहेत तरी देखील ज्यांचं खरं प्रेम आहे ती माणसं येत आहेत भेटत आहेत शुभेच्छा देत आहेत त्यापैकीच काही निवडक मंडळींचा आपण या ठिकाणी संवाद साधणार नमस्कार काय नाव सर मी हरिदास शिवाजी खेसे सरपंच ग्रामपंचायत नायगाव अशोक भाऊंच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल अशोक भाऊ हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आमच्या पुरंदरच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्यांनी आपलं एक विशेष योगदान दिलं असं नेतृत्व खरं पाहिलं तर ट्रकचा व्यवसाय करणारे अशोक भाऊ हे वेगवेगळ्या सामाजिक कामांमधून आणि खरं पाहिलं तर आदरणीय पवारसाहेब असतील अजितदादा असतील सुप्रियाताई असतील यांच्या संपर्कात हे व्यक्तिमत्व आलं आणि मग प्रादेशिक दुय्यम निवड मंडळ असेल किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल मग त्यावर ते त्यांनी संचालक म्हणून काम केलं चेअरमन म्हणून देखील काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना संधी मिळाली दोन हजार नऊमध्ये परिवर्तनाच्या लाटेमध्ये अशोक भाऊ टेकवडे हे अत्यंत चांगल्या मतांनी नि, निवडून आले आणि पुरंदरच्या जनतेनं जो विश्वास त्यांच्यावर दाखवला त्या विश्वासाला ते पात्र देखील ठरले तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुणे पंढरपूर हा जो मार्ग आहे या मार्गाचं श्रेय तर त्यांना जातच पण पुरंदर तालुक्यामध्ये प्रमुख रस्ते जे आहेत त्या रस्त्यांना जोडणारे जे रस्ते आहेत हे रस्ते विशेषतः भाऊंच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने जोडले गेले विशेषतः तरुणांना त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिलं आणि तिथून पुढे एक तरुण फळी तरुणांची फळीसुद्धा पुरंदरच्या राजकारणात आलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर विकास करता करता एक आपला ऐतिहासिक वारसा पण जपला जावा हा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे जसं की त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुरंदर किल्ल्यापर्यंत जाणारा रस्ता निर्माण केला आणि त्याच्यामुळं इतिहासप्रेमींना किल्ल्यापर्यंत जाता आलं आपला इतिहास त्यांना त्या ते ठिकाणी जवळून पाहता आला इतिहासाच्या पाऊलखुन्या तिथे त्यांना ते दिसून आल्या आणि विशेषतः जेजुरीचं जे मार्तंड भैरवाचं गड आहे जेजुरीचा गड जो आहे त्या गडावर त्या गडाच्या पायथ्यालाच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पाहिलं ते छत्रपती शहाजीराजे यांची भेट झाली होती आणि या भेटीचा आवर्जून सर्वांना खरंतर विसर पडला होता असं म्हटलं तरी चालेल पण भाऊंनी ज्यावेळी ते शिल्प त्या ठिकाणी साकारलं त्यावेळी पुन्हा एकदा तो इतिहास जिवंत झाला आणि या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती शहाजीराजे यांची भेट झाली होती हे बऱ्याच लोकांना तिथून पुढं समजलं अगदी आमच्या पूर्वपट्ट्यामध्ये उपसा सिंचन योजना असेल किंवा जानाय शिरसाईच्या ज्या योजना असेल की आज आता आमच्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं एक चांगलं जीवनमान व्यतीत करता येतं आहे आणि या योजना ह्या पुरंदरच्या पूर्व भागाच्या दृष्टिकोनातून महिलाचा दगड ठरलेल्या आहेत या योजना व्हाव्यात यासाठीसुद्धा त्यांचं अतिशय महत्त्वाचं मोलाचं असं योगदान लाभलेलं आहे शिवाय इतर ज्या गोष्टी आहेत या राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून असतील ट्रान्सपोर्टचा त्यांचा व्यवसाय असेल तो देखील त्यांनी उत्तम पद्धतीनं सांभाळला याच्याशिवाय अलीकडच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा पाहून त्यांनी दुग्धव्यवसायामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं असं योगदान दिलेलं आहे आणि अजित नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रभर मला वाटते महाराष्ट्राच्यासुद्धा बाहेर काही शाखा या सुरू झालेल्या आहेत म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीनं योगदान दिलेलं आहे आणि हे सगळं योगदान आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक पुरंदरकर म्हणून आपल्या या माणसाचा अर्थात अशोक भाऊंचा आपला सर्वांना अभिमान वाटतो आणि म्हणूनच कोरोनाचा एवढा प्रादुर्भाव असताना देखील एक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत किंवा कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ न देता आपण आपल्या या नेतृत्वाला या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात म्हणून या ठिकाणी येत असतो आम्ही देखील या सगळ्या नियमांचं पालन करून किमान आपल्या नेत्यापर्यंत आपल्या शुभेच्छा व्यक्त व्हाव्यात याकरता आज इथे आलेलो आहोत आणि आपल्या माध्यमातूनही मी या ठिकाणी आमच्या सर्व नायगाव ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय अशोक भाऊ टेकवडे ज्यांनी महाराष्ट्र राज्य अंदाज समितीचं देखील अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यांना जिवेत शरदम शतम अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी पुन्हा एकदा पुरंदरच्या जनतेच्या राजकारणाच्या सेवेत खरं तर त्यांनी प्रारंभ केलेला आहे उत्तम पद्धतीनं ते या जनतेच्या सुखदुःखात आता सामील होताना दिसत आहेत त्यांना या पुढच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो खरं तर ज्यांच्या गावात नाही हा शब्द आहे परंतु आत्तापर्यंत सगळे सकारात्मक बोलणारे सरपंच या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत धन्यवाद साकोडेचे सरपंच नाना पुढे या तुम्ही दिलखोलाच बोलता एकच शब्द या लवकर पुढं नाव सांगत रमेश सदाशिव जाधव तुम्ही साकोडे सरपंच तुमचा नामदारांचा कधी संपर्क माझा पंचवीस वर्षापासून कसं पं काय बरं माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता त्यांचा मी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता मला टायर द्यायचे ना म्हणून संपर्क म्हणजे त्यांनी मला पंचवीस वर्ष बसून मला सांभाळले आमदार झाले ते सगळं झालं पण सांभाळले त्यांनी मला आजपर्यंत त्यांचं काय वैशिष्ट्य सांगता येईल स्वभाव शिडकाय रागीट आहे का प्रेमळ नाही प्रेमळ आहे काळ्या रात्रीला फोन करा हजर आहेत धन्यवाद <laughs> नवनाथ सारखी राष्ट्रवादीत अशी जे हुशार बुद्धिमान अभ्यासू व्यक्तिमत्व तरुण आहे नवनाथ आमदार अशोक भाऊंच्याबद्दल तुला काय दोन पाच शब्दात काय सांगता येईल कसं व्यक्तिमत्व अशोक भाऊ हे अत्यंत चिकाटीचे व्यक्तिमत्व यांनी जे त्यांच्या काळात दोन हजार चार म्हणजे ते, ते तेरा ऑक्टोबर दोन हजार चारला आमदार म्हणून नियुक्त झाले आणि आपण या वास्तूत बसलो आहे या ठिकाणी वास्तूचं उद्घाटनाला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब दहा सप्टेंबर दोन हजार पाचला हे वास्तूचं उद्घाटन झालं अत्यंत बारकाईने ही वास्तू ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी येऊन त्यांची कामं करता येईल या उद्देशाने इथं वास्तू बांधली आणि त्यांनी त्यांचं काम त्यांच्या ज्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अत्यंत रात्रीचा दिवस करून त्यांनी चिकटीने काम केलं म्हणजे म्हणजे मला असं असं आठवतं की दोन हजार आठला आपल्या जो हडपसर त्या जिजुरी एम आय डी सीचा फोर लेनचा विषय आहे तर त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणच्या मंत्र्याला मुख्यमंत्री साहेब अशोक चव्हाण होते त्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये सुद्धा करून तो आपला रस्ता मंजुरी केला एवढं त्यांचं चिकाटीचं काम आहे अंदाज समिती अंदाज समितीचे जे सदस्य होते त्यांच्याबरोबर एक पंधरा आमदार होते त्यांनी किल्ल्यावर आणले ती जून दोन हजार सहाला ती समिती किल्ल्यावर आली होती त्यानंतर की आपल्या किल्ल्याची डेव्हलपमेंट झाली आणि त्यानंतर काही कालावधीमध्ये एक वर्षानंतर त्या अंदाज समितीचे अध्यक्ष झाले त्या अंदाज समितीच्या अध्यक्षाने दिव्याचा आपण एस सीचं एस सी एस सी मुलींच्यासाठी जे हॉस्टेल उभं केलं त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली त्या पाच वर्षामध्ये पुरंदरमध्ये पी एम जसोयचे काही रस्ते झाले मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला त्यांच्या कालावधीमध्ये आणि त्यांचं चिकाटीचं काम आहे बँकिंग शे सेक्टरमध्ये चांगलं काम आहे आणि लोकांची जनसंप आहे सर्वसामान्य फटक्या माणसांच्या सुखदुःखामध्ये ते जात होते आणि त्यांचा संपर्क या तालुक्यामध्ये खूप मोठा आहे आता त्यांनी पुन्हा चालू केलं आहे पक्षाचं सामाजिक क्षेत्राचं काम त्यांना आमच्या शुभेच्छा पुणे राजकीय वाटचालीसाठी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या सुद्धा त्यांना धन्यवाद धन्यवाद